बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरील पाईपमध्ये भला मोठा साप शिरल्याने उपस्थित पोलिसांची एकच तारांबळ उडाल्याची घटना बुधवारी घडली आहे. मात्र सर्पमित्रा आनंद चिट्टी यांनी त्या सापाला शिताफीने पकडल्यामुळे उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. याबाबतची माहिती अशी की बुधवारी सकाळी बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारावरील पाईपमध्ये एक साप शिरला असल्याचे तेथे असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आले. सापाला पाहताच त्या पोलिसांसह उपस्थित सर्वांचीच तारांबळ उडाली. याबाबतची माहिती एकाने लागलीच सर्पमित्रा आनंद चिट्टी यांना दिली. तेव्हा चिट्टी यांनी ताबडतोब आयुक्तालयाच्या ठिकाणी दाखल होऊन साप प्रवेशद्वाराच्या पाईपमध्ये नेमका कुठे आहे याची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अगदी कटाक्षाने त्या सापाला पकडले. साप पकडला जाताच उपस्थित सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या संदर्भात अधिक माहिती आनंद चिट्टी यांनी दिली आहे. पानी में लगभग आधा घंटा तक ऑक्सीजन कंट्रोल करता है साथ, और उसमें तजुर्बा भी काम आता है, और साथ में ये पाइप अंदर से हमें पैक करनी पड़ी, नहीं तो बाहर आना मुश्किल था. धामन जाति का सांप है, रैश ने कहा जाता है, और ज़्यादातर इस एरिया में यही सांप है. आसानी के साथ मिला ऐसा कहना पड़ेगा, क्योंकि वो खोटा वगैरह नहीं पड़ा. एक डर रहता है कहीं पर भी हो, और साफ साफ होता है. यहाँ पर तो कमिश्नर साहब का ऑफिस है, उनको कुछ पता नहीं है. उन बड़े छोटे माता ने जैसे शुरुआत में कहा था, लेकिन वो ना हो ये कोशिश करने के बाद पानी हमने पैक किया, और बाहर उसको आने का रास्ता नहीं था, और अपने तजुर्बे के अनुसार उसको मतलब फिर लगा कि मुझे पकड़ना पड़ा. लगभग 6 साल का साफ हो सकता है. अमन का अभी भी मेटिंग सीजन है, तो साफ बड़े पैमाने में बाहर निकलते हैं. तो सदर सुमारे 8 फूट लांबीचा साप धामन जातीचा असून सुमारे 6 वर्ष वयाचा असल्याचे आनंद चिट्टी यांनी सांगितले. तसेच धामन सापाचा सध्या मिलनाचा काळ असल्यामुळे त्यांचा संचार वाढला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पकडलेल्या सापाला चिट्टी यांनी नंतर सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव.